नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो फॉर गोल्ड गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. उद्धव ठाकरेंना एकाच दिवसात दोन मोठे धक्के. दीपक केसरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छा, नातवाकडूनही हॅपी बर्थडे. आणि दीपक केसरकर कॅबिनेट मंत्री होऊ देत, वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या खास शुभेच्छा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो फॉर गोल्ड गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. आता पाहूया सविस्तर बातम्या. राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्यात, तर नातू अर्जुनसह कुटुंबियांनी देखील केक कापून वाढदिवस साजरा केला. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत शिंदे गटाचे प्रतो भरतशेठ गोगावले, खासदार आनंदराव अडसूळ यांसह शिंदे सेनेचे आमदार उपस्थित होते. राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, आमचे प्रवक्ते, माझे स्नेही दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा, असं ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रत्यक्ष भेटी दरम्यान भगवी शाल यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभकामना दिल्या. दरम्यान आजोबा दीपक केसरकरांना नातवाकडून देखील खास शुभेच्छा देण्यात आल्या. दीपक केसरकर यांनी कुटुंबियांसमवेत आपला वाढदिवस साजरा केला. केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत दिलीप बगळ, कांचन बगळ, सिद्धार्थ बगळ, मुलगी सोनाली बगळ, नातू अर्जुन बगळ आदी उपस्थित होते. दीपक केसरकर यांनी खास नातू अर्जुनच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी दीपक केसरकर यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. आनंदी रहा. शिंदे गटाचे प्रवक्ते माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस तोडामार तालुक्यात सुद्धा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. तालुका ग्रामीण रुग्णालयात फळवाटप आणि गावोगावी आमदार केसरकर यांना शुभेच्छा देणारे फलक लावून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार दीपक केसरकर हे कॅबिनेट मंत्री होऊ देत अशा शुभेच्छा दिल्यात. गणेश प्रसाद गवस, रामदास मेस्त्री, गोपाळ गवस, तुकाराम बर्डे, लव मिरकर, हर्षद सावंत, तिलकांचन गवस, भगवान गवस, संदीप गवस, संतोष शेट्टी, सागर महाले, मायकल लोबो, करमळकर आदी दीपक केसरकर प्रेमी दोडामार ग्रामीण रुग्णालयात फळवाटप कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी गणेश प्रसाद गवस यांनी आमदार केसरकर यांना शुभेच्छा देताना दीपक केसरकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं कायापालट केलाय, त्यामुळे आता त्यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळेल आणि ते पुन्हा या मतदारसंघात जोमानं काम करतील आणि त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत जाईल असा विश्वास व्यक्त केलाय. गौसाहेब, राज्यात शिवसेनेत दोन गट पडलेले असताना आज शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा होतोय. आपण स्वतः या सगळ्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांसमोर समाविष्ट झालेले आहात. कशा पद्धतीने हा वाढदिवस साजरा केला आणि नेमकी आपली काय भावना आहे? माननीय आमदार दीपकभाई केसरकर यांचा आज 67वा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस मोठ्या उत्साहात सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समवेत आम्ही साजरा करत आहोत. आज वेगवेगळे उपक्रम या वाढदिवसानिमित्त संपूर्ण दोडामार तालुक्यामध्ये आम्ही राबवत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज दोडामार ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व रुग्णांना फळवाटप करण्यात आले आणि त्याकडे सर्व पदाधिकारी यांना उपस्थित होते. आज दीपकभाईंची भूमिका ह्या महाराष्ट्रासाठी सिंधुदुर्गासाठी आणि ह्या दोडामार वेंगुर्ला आणि सावंतवाडी या मतदारसंघासाठी घेतलेली आहे.
ही भूमिका हा सर्व कार्यकर्त्यांना पटलेली आहे आणि गावागावात लोकांचा उत्स्फूर्त असा सहभाग हा दीपक भाईंच्या बाजूने या ठिकाणी आम्हाला मिळतो आहे। कारण विकासाचं एक सूत्र म्हणून दीपक भाईंकडे पाहिलं जातं आणि हा विकास करत असताना त्यांनी कुठलाही पक्ष किंवा इतर काही न मानता सर्वसामान्य जनता मतदार हा केंद्रबिंदू मानून प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी त्यांनी काम केलेले आहे। गावागावातील रस्ते म्हणा, पूल म्हणा, पिढ्या नळयोजनाची योजना म्हणा, वेगवेगळ्या रस्त्या कामासंदर्भात त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी दोडामार्ग तालुक्यासाठी आणलेला आहे। त्याच्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग हा लोकांचा दीपकभाईंच्या बाजूने आहे आणि निश्चितच दीपकभाई या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद मिळवणार आहेत आणि त्या मंत्रिपदाचा उपयोग या भागामध्ये होऊन हा विकासाची गंगा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणार। नक्कीच दीपक भाईंच्या बाबतीत मूळ शिवसैनिक आहेत किंवा आज जे तुमच्या सोबत होते ते आज विरोधात गेलेत, ते वेगवेगळे आरोप करतायत, पण आपण त्या सगळ्या आरोपांचं खंडन केलेलं होतं आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा जो कायापलट झाला आहे तो दीपकभाईमुळेच झाला आहे असं वक्तव्य केलेलं होतं, काय सांगाल? हे जे आहे ते संपूर्ण चित्र हे पेपरवर आहे, कागदपत्रावर आहे, हे कोणी खोडून काढू शकत नाही आणि आम्ही कुठल्याही शिवसैनिकाबरोबर वाद घालण्याचा प्रकार आम्ही करत आहोत। ज्यांना जी भूमिका पटते आहे ते आपोआप एक एक जॉईन होत जात आहेत, हळूहळू हा कारवा आहे ना हा कारवा मोठा होत जाईल आणि या दोडामार्ग तालुक्यामध्ये भाई मंत्री झाल्यानंतर आम्ही असा भव्य असा एक मेळावा घेणार आहोत। या मेळाव्यामध्ये त्या शक्ती प्रदर्शनामध्ये आपल्याला दिसेल की तालुक्यामध्ये केवढी ताकद ही दीपकभाईंच्या पाठीमागून या ठिकाणी राहिलेली आहे। शिवसेनेबद्दल आम्हाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याबद्दल किंवा शिवसेनेच्या नेत्यांबद्दल आम्हाला काही कॉमेंट्स करायचे, तेवढे आम्ही मोठे नेते नाही आहोत, कॉमेंट्स करायचे नाही आहेत, परंतु हा विकासाची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया घेऊन जात असताना जे जे बरोबर येतील त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही जाणार आहोत। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। मध्य प्रदेशातील इंदोरहून अमळनेर इथं मार्गस्थ होत असलेली बस थेट नर्मदा नदीत कोसळल्याची घटना घडली आहे। खळघाट इथं बांधण्यात आलेल्या पुलाचं रोलिंग तोडून बस नदीत कोसळली। या दुर्घटनेत 15-20 जण वाहून गेले तर काहींना पोहत नदीचा किनारा गाठता आला। महाराष्ट्र रोडवेजची ही बस असून ती इंदोरहून अमळनेर निघाली असल्याचं सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बचाव कार्यास सुरुवात केली। शिवाय खरनगोन इथं DM आणि पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली। नदीतून आतापर्यंत 13 मृतदेह हे बाहेर काढण्यात आलेत तर 15 जणांना वाचवण्यात यश आलंय। अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे। या घटनेत बचावलेल्या प्रवाशांनी सांगितलंय की नर्मदा नदीवरील पुलाची रोलिंग ओलांडताना ही दुर्घटना घडली। एवढंच नाही तर ही बस नदीलगतच्या खडकावर कोसळून परत नदीत उलटली। या विचित्र अपघातामध्ये अनेक जण जखमी झालेत। यामध्ये बसचा चक्काचूक झाला असून जो तो नदीलगतच्या खडकाळ भाग जवळ करण्याचा प्रयत्न करीत होता। शिवाय पोलिसांनी बचाव कार्याला लागलीच सुरुवात केली होती, त्यामुळे बचाव कार्य संपल्यानंतर सर्व काही समोर येणार आहे। इंदोरहून अमळनेर इथं निघालेल्या बसमध्ये 55 प्रवासी होते। खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेवर 55 प्रवासी बसमध्ये होते। नदीच्या खडकावर बस आदळून पुन्हा नदीत उलटल्यानं अपघाताची तीव्रता वाढली। यामध्ये 15-20 जण वाहून गेलेत तर 15 जणांना वाचवण्यात यश आलंय। मात्र 5-7 जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे। त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। अलीकडच्या काळात आंबोलीत दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांचं प्रमाण वाढलंय। यालाच चाप लावण्यासाठी आता ग्रामस्थच ऍक्शन मोडवर आलेत। हुल्लडबाजांना थेट दंडुक्याचाच प्रसाद मिळणार आहे। पाहूया काय घडलं आंबोली।
आंबोली येथील पवित्र हिरण्यकेशी तीर्थस्थानी वर्षा पर्यटनानिमित्त येणारे पर्यटक मद्यपान करून या तीर्थक्षेत्राचं पावित्र्य घालवत असल्याचं वारंवार निदर्शनास येत होतं. गेली अनेक वर्ष या ठिकाणी मद्यपी पर्यटक येथील पवित्र कुंडामध्ये अक्षरशः धिंगाणा घालत होते. अर्धनग्न होऊन हातात दारूच्या बाटल्या घेऊन या ठिकाणी हे मद्यपी पर्यटक या कुंडामध्ये चक्क मंदिरावर चढून उड्या मारत होते. हा प्रकार अतिशय घृणास्पद होता. याला चाप लावण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी हातात थेट दंडुकेच घेतले. पर्यटनाचा श्वास वर्षा पर्यटन आहे, परंतु या वर्षा पर्यटनाला या ठिकाणी येणाऱ्या अतिउत्साही आणि मद्यपी पर्यटकांमुळे गालबोट लागत आहे. धार्मिक क्षेत्र तीर्थक्षेत्र असलेल्या हिरण्यकेशीवर सुद्धा हे मद्यपी या मंदिरावरती चढून उड्या मारत आहेत, या पवित्र कुंडामध्ये स्नान करतायत, त्या पवित्र कुंडामध्ये दारू पित आहेत. हे सगळं गेले अनेक वर्ष चालू होतं. कुडा येथील आधार संस्थेमार्फत ज्यावेळी या प्रकाराबाबत आवाज उठविण्यात आला, त्यावेळी स्थानिक लोकांनी आता हातामध्ये दंडुके घेतलेले आहेत आणि या ठिकाणी मद्यपान करून जे धाबरदिंगाने पर्यटक घालणार आहेत त्यांना आम्ही हे दंडुके देणार आहोत. यापुढे आंबोलीत यायचं असेल तर नीट वागा आणि आपल्या याबाबत कुडा येथील मिशन आधार या संस्थेमार्फत आवाज उठवण्यात आला. या संस्थेनं या ठिकाणी मंदिराचं पावित्र्य राखण्याच्या उद्देशानं तसेच येथील पवित्र कुंडामध्ये स्नान करू नये यासारखे फलक स्थानिक प्रशासनाच्या आणि ग्रामस्थांच्या मदतीनं लावण्यात आले. काही दिवसापूर्वी आपण इथे आंबोली ते हिरण्यकेशी मंदिर पवित्र ठिकाणी आम्ही आलेलो आणि बघितलं आहे की बऱ्याच ठिकाणी या महत्त्वाचा पावित्र्याचा जो कुंड आहे त्या कुंडामध्ये हिरण्यकेशी माशाचा जन्म होतो, जो पूर्ण भारतामध्ये फक्त आणि फक्त याच ठिकाणी आढळला आहे हे डिक्लेअर झालेलं आहे यापूर्वी. आणि याच ठिकाणी मद्यपी येऊन पर्यटक बाहेरच्या राज्यातील लोक येऊन इथे याच कुंडात स्विमिंग पूलचा वापर करतायत, तर ते पूर्णपणे चुकीचं वाटलं. किंवा आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा इथे कोणी बर्थडे सेलिब्रेशन देवळात चालू होतं, ते आम्हाला काही पद्धतीने चुकीचं वाटलं. त्याच्यामुळे मिशन आधार सिंधुदुर्गतर्फे आम्ही एक मिशन हिरण्यकेशी बचाव म्हणून जाहीर केलेलं आणि फेसबुकवर त्याच्यावर आम्ही सगळ्यांची मतंसुद्धा विचारली होती. बऱ्याच लोकांनी खूप मोठ्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळाला, पूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि त्याचंच मिशन म्हणून आम्ही येथे आता हे या बोर्ड किंवा या कुंडामध्ये न उतरण्याचे किंवा ग्रामपंचायत आंबोली यांच्याशी संपर्क साधून हे पूर्णपणे इथे बंदी आणण्याची काम आम्ही आत्ता इथे करत आहोत. या पुढे या पवित्र कुंड्यात किंवा या पूर्ण परिसरामध्ये हिरण्यकेशी या पवित्र ठिकाणी कुणीही मद्य पिऊन किंवा दारूच्या नशेत इथे यायचं नाही आहे, हे पूर्णपणे बंदी आम्ही आणली आहे. आणि बोर्डद्वारे आम्ही किंवा इथे आपण गावकऱ्यांच्या सहकार्यांसोबत आम्ही हे इथे आता पूर्णपणे हे बंद करण्याचं काम आम्ही इथे आजपासून चालू करतो आहे. त्याच्यामुळे यापूर्वी जसं मिशन आधार सिंधुदुर्गने जिथे जिथे कामं केलेली आहेत सिंधुदुर्गासाठी, ज्या सिंधुदुर्गात जिथे काही चुकीचं होत असेल तर प्रत्येक वेळी आपण आवाज उठवलेला आहे आणि यापुढेही असंच होईल. सिंधुदुर्ग माझा आहे आणि आपण सिंधुदुर्गाचे आहोत, त्याच्यामुळे पूर्ण पद्धतीने सिंधुदुर्ग आणि इथल्या लोकांचं पावित्र्य किंवा इथल्या धार्मिक स्थळांचं पावित्र्य किंवा नैसर्गिक ठिकाणांचं निसर्गाचं सान्निध्य जे आपल्याला कोकणवासियांना मिळालं आहे ते टिकवणं हे आपल्या हातात आहे आणि त्याची सुरुवात आम्ही मिशन आधारतर्फे आज करत आहोत. तुम्हीसुद्धा याच्यामध्ये आमच्यासोबत यावं आणि यापुढे अशा काही इतर ठिकाणी जे होणारे चुकीचे प्रकार आहेत ते पूर्णपणे बंद व्हावेत याचाच आमचा उद्देश आहे. आणि त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आमच्या जसं यापूर्वी पाठीशी राहिल्यात तसेच पाठीशी राहावं. धन्यवाद. आंबोली रेस्क्यू टीमचे सदस्य, कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमचे सदस्य तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते, त्यामुळे कोणताही विभस प्रकार घडला नाही किंवा मद्यपी पर्यटक या ठिकाणी फिरकले नाही, त्यामुळे या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. की शब्दाने कोणता सांगून समजत नाहीये, त्यामुळे स्थानिकांची आणि आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आहोत की आपण दांडे आता घेतले पाहिजे. आणि या ठिकाणी आज बघू शकता तुम्ही या ठिकाणी कुंडामध्ये नाही, याचं कारण काय आहे? पर्यटक कुंडामध्ये नाही, हे स्थानिकांचं सर्वांचं रेस्क्यू टीमचं आंबोलीच्या आणि ज्या आधार फाउंडेशनने या ठिकाणी पुढाकार घेऊन निदर्शनास आणलं होतं त्या सर्वांमुळे आज हे दिसत आहे आपल्याला. या ठिकाणी हे पवित्र कुंड आहे, या ठिकाणी स्नान करून आपलं याबद्दल काय मत आहे? स्नान करावं, खरं धार्मिक विधीसाठी करावं, अभिषेकासाठी करावं. बाकी तुम्हाला दारू पिऊन पार्ट्या करून उड्या मारण्याची ही जागा नाही आहे, त्यासाठी आमच्याकडे धबधबा आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी
सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अति वापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले, यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळ झाडे, फुल झाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर. वर्षा पर्यटनानिमित्त आंबोलीत होणारी गर्दी ही दरवर्षीपेक्षा यावर्षी कमी दिसून आली, परंतु पर्यटन व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार गर्दीपेक्षा व्यवसाय देणारी गर्दी जरी कमी असली तरी चालेल, त्यामुळं येथील पर्यटन व्यावसायिक मात्र थोडाफार सुखावलेला दिसून आला. अगदी रिक्षावाल्यांपासून ते चहा भजी, वडापाव, कणीस, छोटी मोठी रेस्टॉरंट आणि निवास व्यवस्था यांनी चांगला व्यवसाय झाल्याचं सांगितलं. आपल्यासोबत आता रिक्षा चालक आहेत, या ठिकाणी मी धबधब्यावर आहे आणि आपल्यासोबत रिक्षा चालक श्री दीपा गावडे आहेत. दीपा गावडे सर, आपण सांगा की काय कसा काय व्यवसाय झाला, या काही म्हणजे पार्किंग त्या ठिकाणी लावून चालत येण्याची जी सूचना होती त्यात तुमच्या रिक्षा व्यवसायाला कसा काय फायदा झाला का? चांगला व्यवसाय झाला आमचा. एक दोन वर्षानंतर कोरोनाच्या नंतर ह्या कोरोनाच्या महामारीनंतर लोकांना पण थोडं एन्जॉय करायला मिळालं, आम्हाला पण मिळालं, धंद्यात व्यवस्थित आमचा झाला, छान धंदा झाला. गेल्या रविवारी वाहतुकीचा उडालेला फज्जा बघता पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता, त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली नाही किंवा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोलीमध्ये ही व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी धबधब्याकडील नियोजन आणि इतर पर्यटन स्थळांवरील नियोजन योग्यरित्या सांभाळलं होतं. आपल्यासोबत आत्ता उपनिरीक्षक गोते साहेब आहेत. गोते साहेब, आजचा हा तिसरा रविवार वर्ष पर्यटनाचा, भरपूर पर्यटक आले आहेत, कशी काय परिस्थिती आत्ता? सर्व नियंत्रणात आहे, आपली ट्रॅफिकची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे. पी आय कोरे साहेब आहेत सावंतपुरी पोलीस स्टेशनचे, त्यासोबत आपले ट्रॅफिक अंमलदार वगैरे सर्वजण आहेत. ओके. आणि अगदी बंदोबस्त धबधब्यावरती देखील लावण्यात आला होता. आपले कर्मचारी दुपारपासून आलटून पालटून येत होते. सर्व ट्रॅफिक सुरळीत आहे, अगदी मोठ्या गाड्यासुद्धा पास होऊ शकतात, कोणतीच अडचण नाही आलेली, कोणती तक्रार नाही राहत. हे कोणत्या अनुचित प्रकार वगैरे काही किंवा गुन्हे दाखल झाले आहेत का? नाही, आपण खूप सारे जे होते मध्ये त्यांच्या बॉटल्स वगैरे जागेवरच तिकडे नष्ट केलेले आहेत, असं कुठलं मद्यधुंद अवस्थेचं यावेळी असं नाही दिसत. गुन्हे पण नोंद नाही झाले? नाही. पब्लिकचं कोऑपरेशन चांगलं आहे. कोणताही अनुचित प्रकार न करता यावेळीचं वर्षा पर्यटन सुरळीत पार पडल्यानं समाधान व्यक्त करण्यात आलं. जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अति वापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले, यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळ झाडे, फुल झाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर. दीपक केसरकर यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांकडून केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दैनिक कोकण सातच्या शिंदे सरकारचं कोकण रत्न या वाढदिवस विशेष पुरवणीचं शानदार प्रकाशन करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांनी कोकण सातच्या पुरवणीसह कोकण सात लाईव्हच्या वाढदिवस विशेष डॉक्युमेंटरीचं देखील कौतुक केलं. शिंदे गटाचे प्रवक्ते माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांकडून केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दैनिक कोकण सातच्या शिंदे सरकारचं कोकण रत्न या वाढदिवस विशेष पुरवणीचं शानदार प्रकाशन करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांनी कोकण सातच्या पुरवणीसह कोकण सात लाईव्हच्या वाढदिवस विशेष डॉक्युमेंटरीचं देखील कौतुक केलं.
यावेळी शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, अशोक दळवी, नारायण उर्फ बबन राणे, माजी ज्येष्ठ नगरसेविका अनारुजीन लोबो, माजी नगरसेविका शुभांगी सुक्की, माजी नगरसेविका दीपाली सावंत, भारती मोरे, सुरेंद्र बांदेकर, युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत, प्रेमानंद देसाई, शर्वरी धारगळकर, प्रतीक बांदेकर, गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर आदी दीपक केसरकर प्रेमी उपस्थित होते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अति वापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र, पणदूर. शिंदे गटाचे प्रवक्ते माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांकडून केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार दीपक केसरकर हे कॅबिनेट मंत्री होऊ देत अशा शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती निवडणूक असल्यानं केसरकर मतदार संघात नाहीत, मात्र कार्यकर्त्यांकडून वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दैनिक कोकण सातच्या शिंदे सरकारचं कोकण रत्न या वाढदिवस विशेष पुरवणीचं शानदार प्रकाशन करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांनी कोकण सातच्या पुरवणीसह कोकण सात लाईव्हच्या वाढदिवस विशेष डॉक्युमेंटरीचं देखील कौतुक करण्यात आलं. यावेळी शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, अशोक दळवी, नारायण उर्फ बबन राणे, माजी ज्येष्ठ नगरसेविका अनारुजीन लोबो, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, माजी नगरसेविका दीपाली सावंत, भारती मोरे, सुरेंद्र बांदेकर, युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत, प्रेमानंद देसाई, शर्वरी धारगळकर, प्रतीक बांदेकर, गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर आदी दीपक केसरकर प्रेमी उपस्थित होते. दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांचा मुंबई इथं वाढदिवस साजरा करण्यात आला. आमदार अनिल बाबर यांनी यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार अनिल बाबर, योगेश तेली, सचिन वालावलकर, बबन गवस आदी उपस्थित होते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा. दीपक केसरकर यांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरू असून याच पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त कोकण सात लाईव्हनं घेतलेल्या मुलाखतीत आमदार दीपक केसरकर यांना सवाल केला असता ते काय म्हणाले पाहूया. आगामी काळात कुठे काम करायला आवडेल, महाराष्ट्र की दिल्ली? काम करायला सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये आवडेल, परंतु ते काम केल्यानंतर जर दिल्लीला संधी मिळाली तर मला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला ते काय मंत्री म्हणूनच काम केलं पाहिजे असं नाही. कुठल्याही कॅपॅसिटीमध्ये जर मी काम करू शकलो तर ते मी स्वतःच भाग्य समजतो. ज्याला आमदार झालेलो आहे त्याला मतदारसंघातल्या लोकांची सेवा केली पाहिजे आणि ज्याला तुम्ही दिल्लीमध्ये जाता त्याला तुम्ही देशाची सेवा करू शकता. मिळेल आणि जो रोल कधी दिला जाईल तो आनंदाने स्वीकारायचा असतो आणि काम करून दाखवायचं असते. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काम करायचं असेल तर ते शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करायला आवडेल.
आणि दिल्लीमध्ये जर जायला कधी काही योगावर मिळालं, मला असं वाटत नाही कधी मला दिल्लीला जायला मिळेल, तर मला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक शिवसैनिक म्हणून काम करायला हवं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो फॉर गोल्ड गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. उद्धव ठाकरेंना एकाच दिवसात दोन मोठे धक्के. दीपक केसरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छा, नातवाकडूनही हॅपी बर्थडे. आणि दीपक केसरकर कॅबिनेट मंत्री होऊ देत, वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या खास शुभेच्छा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो फॉर गोल्ड गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.